नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण शिकणार आहोत समई। समई कशी काढायची बघा, रांगोळीच्या मदतीने आणि चाळणीच्या मदतीने। अशी चाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये रंग भरायचे, पाव चाळणीमध्ये चांगले भरपूर रंग टाकायचे, वेगवेगळे रंग टाकायचे। आणि हा जो कंसासारखा आकार आहे, बाह्य आकार ह्याचा, आणि समईचा पण जो बाहेरचा आकार असतो तो ह्याच्याशी मिळता जुळता आहे, आणि याचाच वापर करून आपण समईचा आकार तयार करणार आहोत। खूप छान दिसते अशी रंगीबेरंगी समई बघा। आणि त्याला हलकं टिप टिप करायचं, म्हणजे दाबायचं नाही, हलका असं आपटायचंय किंचित। हे बघा बघा असं झालं की नाही, हे कंसासारखा आकार आला। आता ह्याला जोडूनच दुसरा आकार घ्यायचा, बरोबर बघा। अजून एक असाच घ्यायचा, ह्याला जोडून, ह्या टोकाला जोडून। हे बघा आता हे एक बाजू झाली समईची। आता दुसऱ्यांदा करताना, दुसरी बाजू करताना, इकडची बाजू करताना चाळणी फिरवून घेतली मी। आता काय करायचं, बरोबर त्याच्या समोर न्यायचंय, अंदाज बरोबर घ्यायचा आणि बरोबर त्याच्या समोर नेऊन तुम्हाला त्याला आपटायचंय असं। आणि त्यानंतर तुम्हाला बरोबर ते आलं पाहिजे बघा त्याच्या समोर। हे बघा आता तुम्हाला काय करावं लागेल, वरची बाजू कशी आहे बघायची। वरची बाजू कशी असते, खोलगट, म्हणून हा भाग आपण ह्या बाजूला केलेला आहे। आणि हे बघा आता असंच इकडून पण आलं पाहिजे, म्हणून काय करायचंय, हे बघा आलं इकडून दोन्ही बाजूनी। आता ही खालची जी बाजू आहे ती कशी असते, फुगीर, वरच्या बाजूला फुगीर असते, म्हणून हा भाग मी वर केलाय। तिकडं कसं केलं होतं, असं खाली केलं होतं, पण इकडं आपण हे वरती करायलो। आणि याला असं थोडस तिरकं ठेवायचंय आणि हे असं आपटायचंय। हे बघा आणि ही, हे बघा असं दिसेल, आणि ही मधली बाजू थोडीशी अशी भरून घ्यायची याच्यानेच, त्याच रंगाने अशी। त्यानंतर त्यानंतर काय करायचंय, पूर्ण झाला आकार की खालची जी बाजू आहे ती अशी सरळ करा, हाताने करू शकता। आणि असा आकार द्यायला बघा, खूप मोठं वाटलं तर त्याला कमी करा बघा। आणि असा हाताने त्याला केला। आता याला तुम्ही काय करू शकता, थोडीशी बॉर्डर जर केली पांढऱ्या रंगाची तर छान दिसेल अजून ते। हे पहा, असं तुम्ही ह्याला सजवू शकता रंगोळीने पांढऱ्या। आणि इथं तुम्ही डिझाईन करू शकता। बघा कसं दिसायलंय, आता मेन आपलं राहिलेलं आहे वरच्या ज्योती। वरच्या ज्योती आपल्याला करायच्या आहेत। आता आपल्याला इथं इथं आणि इथं आपल्याला ज्योती करायच्या आहेत। त्यासाठी काय करावं लागेल, हे बघा पहिल्यांदा काय करायचं, हे केशरी रंग मी घेतलाय, हे बघा
बरोबर इथे गोल त्याचा टाकायचा भरीव गोल हं हे बघा चांगला भरीव गोल टाकायचा त्याच्यानंतर काय करायचं थोडा त्याच्यापेक्षा फिकट रंग घ्यायचा हे बघा तो पण टाकायचा त्याच्यावरूनच अजून जर तुमच्याकडे रंग असतील वेगळे थोडा लेमन येलो पण असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता थोडासा लेमन येलो पण टाकला तरी पण चालतो असा मस्त छान दिसतो रंग तो हे बघा असे तीन रंग तीन ते चार रंग मी वापरलेले आता काय करायचं याला आपल्या हलक्या त्या बोटाने थोडं हलकं असं त्याला उडवायचंय किंचित हलकं जास्त जोरात नाही हा बघा आवडली का तुम्हाला रांगोळी ही छान वाटली समयी बघा असं करायचा प्रयत्न करा आणि केल्यानंतर आपला ग्रुपवरती टाका छान आहे ठीक आहे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि समयीच्या खाली पण तुम्हाला इथं बॉर्डर करायची अशी आणि मध्ये सुद्धा तुम्ही असं करू शकता जर तुम्हाला करावं वाटलं तर नाहीतर नाही नाही केलं तरी चालतं असं करायलाच पाहिजे असं काही नाही ठीक आहे ठीक आहे मग असं करून पहा आणि दिवाळी साजरी करा